भाजपा नेता सदाभाऊ खोत के बेटे और अन्य ने भोजन बिल का भुगतान नहीं किया, इसलिए ढाबा मालिक अशोक शिंगारे ने सदाभाऊ खोत को जाने से रोक दिया। इसके बाद सदाभाऊ खोत के करीबी लोगों ने अशोक शिंगारे के खिलाफ शिकायत दर्ज कराई थी। इसी प्रकार शिंगारे के खिलाफ राष्ट्रवादी का कार्यकर्ता होने का आरोप भी लगाया गया। इस सब आरोपों पर और सदाभाऊ खोत के ऊपर उधार बिल को लेकर अशोक शिंगारे ने जानकारी दी। उनका कहना है कि पैसे नहीं देने हैं, इसलिए सदाभाऊ खोत ने राष्ट्रवादी को बीच में लाया है, लेकिन मैं राष्ट्रवादी का नहीं बल्कि किसान संगठन का कार्यकर्ता हूँ, मुझे मेरे ढाबे के 66,000 रुपये बिल चाहिए। खरतर 2014 साली माडा मतदार संघामधून सदाभाऊ खोत उभा राहिले होते, त्यांचा मुलगा सागर खोत माझ्याकडे होते, त्यावेळा बी मी शेतकरी संघटनेतच काम करत होतो, मी संघटनेमध्ये काम करत असल्यामुळं त्यांनी त्यानंतर मला म्हणले की आता आम्ही माडा मतदारसंघामध्ये भाऊ उभा राहणार आहेत आणि तुमचं नाव चांगलं आहे, तुम्ही आम्हाला मदत करा। मी म्हटलं ठीक आहे। मग सागर आणि आम्ही दोघंजण इथं बाजल्यावर बसलो, त्यांचा पाहुणचार वगैरे केला। मग जाताचा त्यांनी काय म्हणले, जर माझे कोण काय कार्यकर्ते वगैरे आले तर त्यांची जेवणाची तुम्ही व्यवस्था करा, तुमचं काय असेल ते आम्ही बिल तयार द्यायला तयार आहोत आणि आम्हाला 100% ह्याला तुम्हाला मदत करायला लागते। आमचं बोलणं चालणं व्यवस्थित झाल्यानंतर ठीक आहे म्हणले। मग त्यानंतर एक महिन्या 1.5 महिन्याने मी भाऊनला फोन, म्हणजे सागरला फोन केला, माझा सागरने फोन उचलला नाही। त्यानंतर मग भाऊनला केला, भाऊनी माझा फोन उचलला। भाऊंची प्रतिक्रिया काय आली की अरे मी आज मंत्री आमदार होतो, तू माझे पी आहेत, माझा मुलगा आहे, तू मुलग्यासंग कॉन्टॅक्ट कर, तू डायरेक्ट मला कशाला फोन केला आहे। त्यानंतर मी फोन कट केला, नाही भाऊनी बी फोन कट केला अगोदर, त्यानंतर मी फोन केला, त्यानंतर मी भाऊनला फोन केला नाही। त्यानंतर मी वारंवार त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला काही प्रत्युत्तर फोनवरून दिलं नाही। त्यानंतर एकदा सांगोल्यामध्ये रेस्ट हाऊसला आले होते, पण मी तिथं गेलो आणि भाऊ तिथं निघून गेले, असा प्रकार घडल्यानंतर काल मला सांगोल्यात यायचं असं त्यांनी कळल्यानंतर मी पंचायत समितीमध्ये भाऊंची गाडी अडवली। भाऊ म्हणलं तुम्ही कार्यक्रम माझं बिल तुम्ही अगोदर द्या आणि तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करा। त्यांनी काल असं उडवडी जे उत्तर दिले त्यांचे पाठिंब्याचे कार्यकर्ते असं मला बोलले की तुमची पद्धत नाही, तुमची सिस्टीम नाही। मी म्हणलं 9-9, 10-10 वर्ष मी एवढा अडचण नाही, माझ्या जिमनी इकल्या द्या आणि जर तुम्ही मला विचारत असला की तुमची म्हणजे पैसे बिल मागण्याची पद्धत नाही तर माझी पद्धत हीच बरोबर आहे, असं मी त्यांना उत्तर दिलं। काल माननीय आमदार सदाभाऊ खोत साहेब पंचायत राज समितीच्या मीटिंग करता आलेले होते, त्या दरम्यान अशोक शिंगारे यांनी त्यांच्या हॉटेलच्या बिलाच्या संदर्भाने रस्ता अडवला अशा आशयाची तक्रार आमच्याकडे भारत दशरथ चव्हाण जे त्यांच्या संघटनेचे तालुकाध्यक्ष आहेत त्यांनी दिलेली आहे। त्यावरून आमच्याकडे पोलीस स्टेशनला कलम 341 आणि 186 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा अधिक तपास सध्या सुरू आहे। रस्ता अडवणे आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाचे तक्रार प्राप्त झालेली होती, त्यावरून आपण गुन्हा दाखल केला। आता पुढील तपास चालू आहे, पुढील तपास चालू आहे, सखोल तपास सुरू आहे। बॉसने मीटिंग बुलाई क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।